शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, लोकायुक्त आणि लोकपाल अशा विविध मागण्यांसंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे दिल्लीतील रामलीला मैदानावर जनआंदोलन सुरू असून सरकारकडून कुठल्याही प्रकारचा तोडगा निघत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अण्णांच्या राळेगण सिद्धी येथील ग्रामस्थांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय. जिल्हास्तरीय अधिकारी आंदोलनस्थळी आल्याशिवाय खाली उतरणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. यावेळी रोहिदास पठारे, अरुण भालेकर, प्रभू पठारे, सदाशिव पठारे, रमेश औटी, विलास औटी, महेश अंबोरे, मोन्या फटांगडे, अनिल उगले, बंडू मापारी, प्रशांत औटी, भीमा पोटे, यश मापारे, सुशांत पठारे, अक्षय पठारे, सचिन पठारे इत्यादींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. या देशाचा भूषण ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आदरणीय अण्णासाहेब हजारे यांनी दिल्ली या ठिकाणी 23 मार्च 2018 जे आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्या आंदोलनामध्ये शासनाकडून जो काही प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तो अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे. आणि असं असतानाही आज चौथ्या दिवशी आदरणीय अण्णांची तब्येत मागच्या उपोषणाची दखल घेता जो त्रास अण्णांना 5-6 दिवसानंतर होत होता तो आज तिसऱ्या चौथ्या दिवशीच व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून आज राळेगण सिद्धी परिवाराला एक चिंता वाटून राहिलेली आहे की नेमकं काय शासन काय करते काय नाही. त्याच्याकरता आम्ही आज या ठिकाणी एक अहिंसेच्या मार्गाने शोले स्टाईल आंदोलन या ठिकाणी जी पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणाहून आम्ही आज खाली उड्या मारणार आहोत. शासनाने जर याची दखल घेतली नाही तर ही जे तरुण कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि कुठल्याही क्षणी आम्ही या ठिकाणावरून खाली उड्या मारू शकतो हे आम्हाला आमचा विचार कधी सांगू शकत नाही आम्ही. प्रतिनिधी रोहित पाटील, माय न्यूज, अहमदनगर.